नमस्कार मित्रहो, आज आपण गप्पा मारणार आहोत पुणे वाया बिहार या चित्रपटाबद्दल. तुझ्या रोल बद्दल माहिती देशील का, म्हणजे एक्झॅक्टली रोल कसा आहे, सिरियस मुलीचा आहे किंवा एक क्यूट मुलगी किंवा सिरियस मुलीचा नाही आहे तो रोल, निश्चितच नाही आहे. या सिनेमाचं वैशिष्ट्य असं आहे की प्रत्येकाचं, म्हणजे भरत जाधव सुद्धा किंवा उमेश काय, मी काय, आणखीन आमचे जे मित्रमैत्रिणी आहेत, यशस्वी आहे, विवेक आहे, ह्या प्रत्येकाचं कॅरेक्टर ना त्या त्या सिच्युएशन प्रमाणे बदलत गेलेलं आहे. मग एका पॉइंटला त्याग येतो, एका पॉइंटला प्राणांच्या पलीकडे जाऊन एक दुसऱ्याला मदत करणं येतं, एका पॉइंटला समरस होणं येतं प्रेमामध्ये. तुझ्या रोल बद्दल काय सांगशील आणि वेगळं काही असं केलंयस का ह्या रोल साठी? मी या सिनेमासाठी सगळ्यात वेगळं केलेलं आहे की प्रत्येक सिनेमात आपण आधी प्रिपेअर्ड होऊन जातो की आपल्याला हे करायचंय ते करायचंय, आणि ह्या सिनेमात मी जे काही प्रिपरेशन केलं होतं ते पहिल्याच दिवशी त्यांनी पुसून टाकलं. तू जे काही मनात ठेवून आलायस, तुला जे काही वाटतंय ते कॅरेक्टर, ते सगळं विसरून जा. आता मी काय सांगतोय हे आपण आत्ता इथे करायचं आहे, हे मी वेगळं केलंय असं मला वाटतं. ज्या क्षणी कळलं होतं की उमेश आहे या चित्रपटामध्ये, तेव्हाच एक सुरुवातीलाच एक केमिस्ट्री जुळणं म्हणतात ना, की कळतं की हा आपल्या टाईपचा, म्हणजे ह्याच्यामध्ये पण तोच नालायकपणा दडलेला आहे किंवा तोच ह्युमर आहे, तो ह्युमर मॅच होणं फार गरजेचं असतं. बेसिकली ह्या सिनेमानी मला सगळ्यात, जसं मी मगाशी म्हटलं की मला एक वेगळा अनुभव दिला काम करण्यासाठी एक कलाकार म्हणून, त्याच पद्धतीने मी नक्कीच म्हणू शकतो की एक चांगली मैत्रीण मिळाली. बल्लू नावाचं कॅरेक्टर केलेला एक सुपरस्टार आहे तो भोजपुरी मधला, सुनील कुमार म्हणून. तर त्या विचारायला मराठीचा काहीही गंध नव्हता, काहीही म्हणजे काहीही गंध नव्हता. तर ह्या मुलांनी केवळ माझ्यासाठी आणि मला छान वाटावं म्हणून त्याला काही म्हणी शिकवल्या. आणि फॉर एक्झाम्पल, भाजीत भाजी मेथीची, मृण्मयी माझ्या प्रीतीची, आपण काय म्हणतोय त्याला काही माहिती नसायचं, आणि हा नालायक मुलगा त्याला माईक वरती या गोष्टी म्हणायला लावायचा सगळ्या सेट समोर. ह्या चित्रपटातील म्हणजे गाणी तर छानच असतील नक्कीच, त्या गाण्यांमध्ये तुला आवडलेलं गाणं कोणतं? मी ऐकाय, मला ऐकायचंय. तीन गाणी आहेत या सिनेमात. एक छान आयटम सॉन्ग आहे जे जिकडे बिहार आपल्या समोर उभा राहतो, एक छान कोळी गीत आणि असं पिकनिक सॉन्ग सारखं एक गाणं आहे जे धमाल मस्ती आम्हाला नाचायला लावतं. त्यामुळे पहिल्यांदा आम्ही जेव्हा ते गाणं ऐकलं तेव्हा आम्हाला काही दिवस ते गाणं आवडत होतं, नंतर आम्ही जेव्हा आयटम सॉन्ग ऐकलं तेव्हा आम्हाला ते आवडायला लागलं, नंतर एक प्रेमगीत जो सिनेमाचा मेन गाभा आहे त्यावर आधारित एक प्रेमगीत आहे तेही आम्हाला तितकंच आवडायला लागलं, त्यामुळे ते कठीण आहे. मी तिन्ही गाणी एकत्र नाही म्हणू शकत, आणि मी जर गाणं म्हटलं तर कदाचित प्रेक्षकांना वाटेल की नाही हे आपण न ऐकलेलंच बरं, त्यामुळे मला प्रेक्षकांची दिशाभूल करायची नाहीये. प्रेम म्हणजे प्रेम असत अडीच अक्षरांचं नाव, प्रेम असतो श्वास ज्यांचा त्या वेड्यांचा गाव. प्रेम म्हणजे प्रेम असत अडीच अक्षरांचा नाव, प्रेम असतो श्वास ज्यांचा त्या वेड्यांचा गाव. असं भाषांचं एक छान हार्मनी आहे त्या सिनेमा, म्हणून हा सिनेमा 31 ला बघा, म्हणजे तुमचं व्हॅलेंटाईन डे तुम्हाला कसा साजरा करायचा, मध्ये 14 दिवस मिळते विचार करा. कम ऑन पिंग पॉंग पिंग पॉंग पिंग पॉंग पिंग पॉंग, करूया मस्ती आणि गाऊया सॉन्ग.